नमस्कार, मी अर्चना, अर्चनाज किचन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आहे. आज आपण पाहणार आहोत कस्टर्ड फ्लेवरची आईस्क्रीम, जी चवीला खूपच छान लागते व मार्केटसारखीच बनवून तयार होते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथे मी अर्धा लिटर फुल फॅट मिल्क म्हणजेच म्हशीचं दूध घेतलेलं आहे. तर हे कच्चं दूध आहे. तर आता आपण इथे मी 2 टेबलस्पून कस्टर्ड पावडर घेतलेली आहे. तर या कस्टर्ड पावडरमध्ये आपल्याला हे कच्चं दूध अर्धी वाटी टाकून घ्यायचं आहे. तर यातलंच मी कच्चं दूध टाकून घेते. तर कस्टर्ड पावडरमध्ये नेहमी कच्चंच दूध वापरावं, जेणेकरून त्यामध्ये गुठळ्या होणार नाहीत. तर आता आपण ते दूध तापायला ठेवूया. तर इथे मी दूध तापत ठेवलं होतं, व्यवस्थित त्याला एक उकळी आलेली आहे. तर आता कस्टर्ड पावडरची जी स्लरी बनवली होती आपण, तर ती आता या दुधामध्ये टाकून घ्यायची आहे व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे आपण बघू शकता की दूध लगेच घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. तर छान असं थिक झालेलं आहे दूध. तर यामध्ये मी अर्धी वाटी साखर टाकून घेते. तर साखर आपण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तिथे मी अर्धी वाटी साखर वापरलेली आहे. व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर ना आता यामध्ये मी अगदी थोडासा फूड कलर टाकून घेते, जेणेकरून कलर छान येईल आईस्क्रीमला. जर नाही वापरलात तरीही चालेल. तर हे आता व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर ना आता इथे मी एका भांड्यामध्ये 200 ml व्हिपिंग क्रीम घेतलेली आहे. तर ती पातळ अशी व्हिपिंग क्रीम घ्यायची आहे. तर इथे मी 200 ml घेतलेली आहे. तर ते आपण इलेक्ट्रिक बीटरने व्यवस्थित सॉफ्ट पिक्स येईपर्यंत बीट करून घ्यायची आहे. आपण जे कस्टर्डचं दूध बनवलेलं होतं, तर ते दूध मी साधारणपणे 1 तासासाठी फ्रीजरमध्ये थंड करून घेतलं होतं. तर हे व्यवस्थित आपण बीट करून घेऊयात. ते इथे छान असे सॉफ्ट पिक्स आलेले आहेत. ते इथेपर्यंतच आपल्याला याला बीट करून घ्यायचं आहे. तर आता यामध्ये मी जे कस्टर्डचं दूध होतं, ते दूध आता मी यामध्ये टाकून घेते, जे मी 1/2 ते 1 तासासाठी फ्रीजरमध्ये थंड करून घेतलं होतं. तर ते दूध आता आपण यामध्ये व्यवस्थित टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुन्हा आता आपल्याला हे इलेक्ट्रिक बीटरने 1/2 मिनिटासाठी बीट करून घ्यायचं आहे. तिथे मी साधारणपणे 1 मिनिटासाठी हे व्यवस्थित बीट करून घेते. तर आता आपलं हे व्यवस्थित बीट करून झालेलं आहे. आता मी इथं एक बाउल घेतलेला आहे. तर त्या बाउलमध्ये आता आपण ही आईस्क्रीम सेट करणार आहोत. तर त्यामध्ये आता मी हे ओतून घेते. तर याला आपल्याला साधारणपणे सेमीसेट करून घ्यायचं आहे. साधारणपणे 1-3 तासांसाठी आपल्याला याला सेमीसेट करून घ्यायचं आहे. तर याला मी आता सिल्वर फॉईल लावते. व्यवस्थित सिल्वर फॉईल आपल्याला लावून घ्यायची आहे. याला झाकण लावून साधारणपणे 2-3 तासांसाठी आपल्याला याला सेमीसेट करून घ्यायचं आहे. तिथे साधारणपणे 2 तासानंतरनं मी काढते. तर आईस्क्रीम सेमीसेट झालेली आहे. तर ती काढून घेऊयात आपण. पुन्हा आपल्याला त्याला बीटरने बीट करायचं आहे. तर मी इथे काढून घेतलेली आहे आईस्क्रीम. तर आता आपण पुन्हा 1 मिनिटांसाठी साधारणपणे बीटरने बीट करून घ्यायचं आहे. सेकंड टाईम जे आपण बीट करतो आहे,
ते जर का बीट तुम्हाला नसेल करायचं असेल तर तुम्ही नाही केलात तरीही चालेल. पहिल्याच ह्याच्यामध्ये तुम्ही आईस्क्रीम सेट करू शकता. तर मला इथे थोडीशी क्रीमी हवी होती आईस्क्रीम, त्यामुळे मी सेकंड टाईम बीट करते आहे. पण जर तुम्हाला नसेल करायचं असेल तर तुम्ही पहिल्याच ह्याच्यात आईस्क्रीम सेट करू शकता. तर इथे आपलं हे बीट झालेलं आहे करून व्यवस्थित. तर आता आपण यामध्ये आवडीप्रमाणे काजू आणि बदाम टाकून घेऊयात. तर यात तुम्ही दुसरे ड्रायफ्रूट्सही वापरू शकता. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर ना यात मी थोडंसं कलरफुल दिसण्यासाठी इथे मी टुटी फ्रुटी वापरत आहे. तर इथे माझ्याकडे तिन्ही रंगाची टुटी फ्रुटी होती, पिवळ्या लाल आणि हिरव्या रंगाची. तर मी इथे टुटी फ्रुटी वापरते आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर पुन्हा मी त्याच बाउलमध्ये ही आईस्क्रीम ओतून घेते आहे. तर हे व्यवस्थित पसरवून घेऊयात या प्रकारे. तर त्यावरही आता मी थोडेसे काजू आणि बदामाचे काप टाकून घेते आहे आणि टुटी फ्रुटी टाकून घ्यायची आहे. तर आता याला मी सिल्वर फॉईल लावून घेते आहे व आपल्याला याला झाकण लावून साधारणपणे आता फ्रीजरमध्ये 12 तासांसाठी आपल्याला हे सेट करून घ्यायचं आहे किंवा ओव्हरनाईट सेट करून घ्यायचं आहे. तर इथे साधारणपणे 12 तास झालेले आहेत. तर आता आपण आईस्क्रीम काढून बघूयात आईस्क्रीम कशी सेट झाली आहे ते. तर इथे बघू शकता आईस्क्रीम आपली खूप छान अशी सेट झालेली आहे. तर आपण स्कूप आउट करून बघूयात. खूप सहज आणि खूपच छान ही आईस्क्रीम स्कूप आउट होते बघू शकता. खूपच मस्त, अगदी मार्केटमधून जशी आपण आईस्क्रीम विकत घेऊन येतो त्याचप्रमाणे त्याच सारखी चवीला आईस्क्रीम ही लागते. तर एकदा नक्की बनवून बघा ही आईस्क्रीम, खूप छान बनवून तयार होते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओत.